पनवेल शहर स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आग्रही झाले पाहिजे. जास्तीत जास्त नागरिकांना स्वच्छतेचा मंत्र जपला पाहिजे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी केले. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांच्या पुढाकाराने शहरातील रोज बाजारामध्ये नागरिकांसाठी व व्यावसायिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सुविधांची भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नेहमी त्या दृष्टिकोनातून पावले उचलत असतात. त्यानुसार नगरसेविका दर्शना भोईर यांच्या पाठपुराव्यातून शहरातील रोज बाजारामध्ये ई टॉयलेट आणि विरंगुळा केंद्र सुरू झाले आहे. या टॉयलेट आणि विरंगुळा केंद्राचे आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच यावेळी नव्याने स्थापन झालेल्या रोज बाजार भाजी मार्केट स्वसहाय्यता महिला मंडळाच्या नामफलकाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अनावरण झाले. या कामाच्या शुभारंभावेळी भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, ओबीसी सेल तालुका उपाध्यक्ष शांताराम पाटील, चंद्रकांत मंजुळे, सपना पाटील, मधुकर उरंकर, राजू कोळी, संतोष ढगे, हरचंद्र भगत, हंसा सुरते, बन्सी कुंटे, साहेबराव घुमरे, आत्माराव भावर, नवनाथ बोकडे, विशाल तळेकर, प्रशांत तारेकर, महेश गायकर, शोभा पवार, अनिशा तळेकर, वैशाली तळेकर, अनिता तळेकर, ज्योती गुप्ता, रंदुबाई कोल्हे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रोज बाजारमधील व्यावसायिक उपस्थित होते. पनवेल शहरातील रोज बाजारामध्ये आज या प्रभागातील नगरसेविका सुदर्शना भोईर यांच्या पुढाकारानं वेगवेगळ्या सुविधा या रोज बाजारामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी म्हणजे ग्राहकांसाठी, रोज बाजारामध्ये गेली अनेक वर्ष व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत यांच्यासाठी आज खुल्या होत आहेत. मला याचा मनापासून आनंद आहे. आज इथे जी आधुनिक अशा पद्धतीची जी शौचालयं आहेत ही शौचालयं सगळ्यांच्यासाठी खुली झालेली आहेत. त्याचबरोबरनं स्वच्छतागृह त्याच्याचबरोबरीनं त्यांचंही आजपासून वापरायला त्यांच्या सुरुवात होणार आहे. त्याचबरोबरनं इथं हे नगरसेविका म्हणून त्यांनी जे विरंगुळा केंद्र इथल्या जे दिवसभर काम करणाऱ्या अशा आमच्या ज्या महिला भगिनी आहेत, वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या भाजी विक्रेते आणि अन्य सर्व, त्यांच्यासाठी निर्माण केलेलं हे विरंगुळा केंद्र आहे तेही आज सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं जे या ठिकाणी एक मंडळ स्थापन केलेलं होतं त्या मंडळाच्या बोर्डाचंही अनावरण आज या ठिकाणी झालेलं आहे. मी या निमित्तानं सुदर्शना भोईर यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या बरोबरीनं इथले वेगवेगळे प्रश्न सातत्यानं मार्गी लावण्याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्यांच्या बरोबरीनं सर्व सहकारी कार्यकर्त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. पनवेल शहर हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आग्रही झालं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी स्वच्छतेचा मंत्र जपला पाहिजे. आज देशभरामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींनी दिलेला स्वच्छतेचा मंत्र नव्यानं आळवायला सुरुवात केली आणि प्रचंड परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. 5 वर्षापूर्वी स्थापन झालेली पनवेलची 6 वर्षापूर्वी स्थापन झालेली पनवेलची महापालिका, या महापालिकेनं आता एक पावलं टाकत स्वच्छतेचे देशपातळीवरचे पुरस्कार मिळवायला सुरुवात केलेली आहेत. तर त्याचा प्रभाव हा प्रत्येक शहराच्या प्रत्येक गल्लीपर्यंत व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी लोकांनी त्याचा आग्रह धरला पाहिजे. या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो आणि निश्चितपणानं पनवेल शहरातले नागरिक, या ठिकाणी येणारे सर्व नागरिक याला चांगला प्रतिसाद देतील. या सगळ्या शौचालय स्वच्छतागृहांचा चांगला रखरखाव म्हणजे चांगली निगराणी ही ठेवली जाईल याच्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वजण दक्ष राहाल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो.